काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, कारण तसे आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलेत. 15 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. राज्य सरकारला यामुळे पुन्हा एकदा दणका सहन करावा लागलाय, कारण या निवडणुका 6 महिन्यांनी पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारनं कायदा केला होता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे मात्र हा नवा कायदा निकालीच निघाल्यात जमा आहे. यावर आता हे अपयश राज्य सरकारचं असून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये राज्य सरकारचा नाकर्तेपणा दिसून आला असल्याचं ओबीसी आरक्षणासंदर्भात याचिकाकर्ते विकास गवळी यांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या काही त्या ठिकाणी बसलेल्या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळं किंवा चुकीचं गाईड करणाऱ्या लोकांमुळं राज्य सरकारनं जे विधेयक आणलं होतं त्या विधेयकाला काही लोकांनी चॅलेंज केलं होतं आणि त्या विधेयकावर आज निर्णय होऊन सर्वोच्च न्यायालयानं अतिशय स्पष्टपणानं ठणकावून सांगितलं की तुमचं डिलिमिटेशनचं जे काम आहे ते तुम्ही 15 दिवसाच्या आत पूर्ण करा.